नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजेस इझी रेसिपीज मध्ये। आज मी बनवणार आहे खानदेशी काळ्या मसाल्याची खिचडी, जी नॉर्मली खानदेशामध्ये सर्वच घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेला एक इझी मील म्हणून झटपट होणारी खिचडी आहे। चला तर मग बघूया साहित्य आणि कृती। त्यासाठी साहित्य मी इथे घेतलेलं आहे, एक कांदा मोठा घेतला आहे बारीक कापून, एक टमाटा घेतला आहे बारीक कापून, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। इथे मी लसूण घेतला आहे 7 ते 8 पाकळ्या, तो ठेचून घेतलेला आहे। व खिचडीसाठी मी इथे तांदूळ, कोलम तांदूळ धुवून ठेवला आहे। तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी तुरीची डाळ व मसूरची डाळ त्यासोबत धुवून ठेवलेली आहे। ते 1.5 वाटी टोटल मी हे डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे। त्याचबरोबर आपला स्पेशल काळा मसाला यूज करणार आहे मी, खानदेशी काळा मसाला 1.5 चमचा, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद व चवीपुरतं मीठ। ही खिचडी मी पातेल्यात करणार आहे, त्यामुळे मी पातेल्यात 3 मोठे चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे। जिरं मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगायला विसरली, पण 1/2 चमचा जिरंही आपण टाकणार आहोत। जिरं तडतडलं की त्याचबरोबर आपण लसूण ऍड करूया। या खिचडीला सहसा तुम्ही आलं लसूण पेस्टही एकत्र असेल यूज केलं चालेल, हरकत नाही, पण लसणाची फोडणीचं चव छान येते त्यामुळे मी लसूण यूज केलेला आहे। त्याचबरोबर ऍड करूया कांदा। पटकन पटकन सगळं साहित्य आपल्याला ऍड करायचं आहे। टमॅटोही टाकला आहे मी त्याचबरोबर, शेंगदाणेही त्याचबरोबरही आपण ऍड करूया। कांदा, टमॅटो, शेंगदाणे ऍड केलेले आहेत, त्याला आपण छान फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनिट। कांदा टमॅटो आपलं छान फ्राय झालेला आहे। मी पातेल्यात खिचडी करते आहे म्हणून मी इथे गरम पाणी ऍड करणार आहे, जेणेकरून आपली खिचडी लवकर शिजेल। म्हणून मी इथे 1.5 वाटीसाठी साधारणतः 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण कांदा टमॅटो छान फ्राय झालेला आहे, त्यात आपण ऍड करूया आपले मसाले। इथे 1/2 चमचा मी काळा मसाला ऍड करते, 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद पावडर। हे छान 1 मिनिट जरा आपल्याला परतून घ्यायचंय, छान मसाल्याचा फ्लेवर आला पाहिजे। खूप छान सुगंध येतो, खूप सुंदर होते ही खिचडी आणि अगदी झटपटही होते। आता आपण त्याचबरोबर ऍड करूया जे आपण डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले होते ते, व तेही आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया। तांदूळ मसाल्यामध्ये मी छान फ्राय करून घेतले आहे 2 ते 3 मिनिटं, त्यामुळे एक तर हे होतं की खिचडी आपली मऊ व सुटसुटीत होते, चिकट होत नाही। तसं मी इथे कोलम तांदूळ घेतला आहे त्यामुळे तो होणार नाही। तुम्ही ह्या खिचडीसाठी कुठल्याही प्रकारचा तांदूळ यूज करू शकतात, मिक्स डाळीही यूज करू शकतात, तुम्हाला आवडेल ती डाळ तुम्ही ह्या खिचडीत ऍड करू शकतात। मी आता हे जे 4 वाटी गरम पाणी मी तापवलेलं होतं ते मी आता खिचडीत टाकणार आहे। टाकताना सांभाळून हातावर वाफ येता कामा नये, तर पाणी अगदी हळूहळू होता जेणेकरून तुमच्या हातावर वाफ येणार नाही पाण्याची। आता आपण याला खिचडीला छान एक मिक्स करून घेऊया व त्याच्यात आपण 1 चमचा मीठ ऍड करूया चवीनुसार। व याला छान आता शिजू देऊया। साधारण 15 ते 20 मिनिटात ही खिचडी छान शिजते। फ्लेम हाय ठेवून खिचडी आपली शिजू देऊया। तुम्ही बघू शकतात पाणी ओतल्यानंतर खिचडी छान शिजत आली आहे। जेव्हा खिचडी थोडी अर्धी कच्ची असते त्यावेळेला त्यावर झाकण ठेवून आपण तिला वाफेवर शिजवणार आहोत।
इथे मी पातेल्याच्या खाली एक पत्राही ठेवणार आहे. जर तुमच्याकडे पत्रा नसेल तर तुम्ही अगदी मंद आचेवर ठेवा खिचडीला वाफ येण्यासाठी. 7 ते 8 मिनिटं मी हे पत्र्यावर ठेवणार आहे खिचडीला. तुम्ही बघू शकता खाली मी एक पत्रा ठेवला आहे, त्या पत्र्यावर मी हे पातेलं ठेवलं आहे जेणेकरून आपली खिचडी करपणार नाही व ती मंद आचेवर छान शिजेल. 7 ते 8 मिनिटांनंतर आपण छान वाफ काढल्यानंतर झाकण उघडणार आहे मी. वाव, बघू शकता तुम्ही खिचडीला खूप सुंदर अशी वाफ आली आहे आणि खिचडी पूर्णपणे शिजलेली आहे, अगदी मोकळी अशी झालेली आहे खिचडी. आता मी त्यात ऍड करणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही फोडणीतही ऍड करू शकता. व आपण आता खिचडीला छान सर्व्ह करून घेऊ. खायला तयार आहे झटपट होणारी खानदेशी काळ्या मसाल्याची खिचडी, जी तुम्ही ताकाची कढी पापड लोणच्या बरोबर खाऊ शकता. तुम्ही ही ट्रेडिशनल खानदेशी काळ्या मसाल्याची खिचडी नक्की ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला नक्की द्या. तसेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये काळा मसाला कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवेन. तर मग पाहत रहा एमजेस इझी रेसिपीज आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.